नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। तेलाचा दीप लाविता खंड देवा पुढती, दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांती। पितांबरी दीप शक्ती तीळ तेलाचाच लावा देवान पुढे दिवा, कमी तेलात काजळी शिवाय अधिक प्रकाश मिळवा। ट्रायने सध्या केबल ऑपरेटरसाठी नवीन दरप्रणाली लागू केली आहे। ही दरप्रणाली जर तंतोतंत लागू झाली तर केबल ऑपरेटर्सवर बेकारीची कुऱ्हाड कोसळेल अशी भीती केबल ऑपरेटर्सना आहे। याविरोधात आज ठाणे जिल्हा केबल सेनेचे अध्यक्ष श्री मंगेश वाळंज आणि आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरातील केबल ऑपरेटर्सनी जोरदार निदर्शनं केली। ट्रायने जी नवीन नियमावली आणली आहे त्यानुसार केबल ऑपरेटर्सना केवळ 10% एवढा प्रॉफिट शेअर मिळणार आहे, मात्र त्यामुळे त्याला सेवा पुरवणं केवळ अशक्य होणार आहे। केबल ऑपरेटरकडे खूप मोठ्या प्रमाणात कर्मचारी असतात, त्यांना सेवा व्यवस्थित पुरवण्यासाठी कॉल सेंटर्स देखील चालवावे लागतात। या सगळ्याचा विचार नवीन दरप्रणाली ठरवताना कुठेही करण्यात आलेला नाही। जर ट्रायने सध्याची दरप्रणाली अस्तित्वात आणली आहे ती जर तंतोतंत लागू झाली तर देशभरामध्ये कमीत कमी 1 कोटी लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळेल अशी भीती देखील श्री मंगेश वाळंज यांनी व्यक्त केली आहे। आम्हाला भारत सरकारकडे आमची एकच विनंती आहे की ट्रायची जी नवीन दरप्रणाली आहे त्याच्यामुळे ग्राहकांना पण भाव वाढणार आहे आणि हा केबल ऑपरेटर उद्ध्वस्त होणार आहे। फक्त 10% त्यांना शेअर दिला आहे आणि पूर्ण एवढं त्याचं काम 20-25 वर्षाचं आज वाया गेल्यासारखं झालेलं आहे आणि तो एक बेरोजगार होण्याच्या मार्गावर आहे। तर भारत सरकारने याची गंभीरपणे दखल घ्यावी आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा एवढी आमची इच्छा आहे। ट्रायने जो निर्णय दिला आहे तो 80% ब्रॉडकास्टर आणि 20% MSO केबल ऑपरेटर असा निर्णय दिलेला आहे। त्या हिशोबाने केबल ऑपरेटरला फक्त 10% मिळणार पे चॅनलमधनं, तो म्हणजे त्याच्या मुलाचा पगार निघणं पण कठीण होणार आहे। तर आमची मागणी आहे की कमीत कमी जो MRP असेल त्याच्यात आम्हाला 40% द्यावे। राफेल विमान खरेदीवरून सध्या संपूर्ण देशभर रान उठला आहे आणि याविरोधात भारतीय जनता पार्टीने आता संपूर्ण देशभर जनजागृती अभियान सुरू केलं आहे। याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीचे नेते सध्या देशभरामध्ये फिरत असून पत्रकार परिषदा घेत आहेत। या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे। या संदर्भात एका पत्रकार परिषदेचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं। या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी संबोधित केलं। राफेल करार काँग्रेस सत्तेत असल्यापासून प्रलंबित होता, 2014 याबाबत निर्णय झाला नव्हता। आता भाजप सरकारने हा करार मार्गी लावल्यानंतर नाहक टीका करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने चपराक लगवली असल्याचं माधव भंडारी यांनी म्हटलं। रिलायन्स कंपनीसह अन्य काही खाजगी कंपन्यांनाही राफेलने कंत्राट दिलं असून रिलायन्स कंपनीला केवळ 3% म्हणजे 900 कोटी रुपयांचं कंत्राट मिळालं आहे। तेव्हा राहुल गांधींचा खोटारडेपणा उघड झाला असून राहुल गांधींसह आरोप करणाऱ्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भंडारी यांनी केली। दुसरीकडे राहुल गांधी चायना आणि पाकिस्तानसोबत खाजगी गप्पागोष्टी का करतात याचा खुलासा देखील राहुल गांधींनी करावा अशी मागणी श्री माधव भंडारी यांनी या पत्रकार परिषदेत केली। की या संदर्भात सरकारने स्वीकारलेली प्रक्रिया, स्वीकारलेली कार्यपद्धती आणि त्यासंबंधीचे सगळे कागदपत्र पाहिल्यानंतर या विषयाची छाननी करण्याची, चौकशी करण्याची काही आवश्यकता आहे असं आम्हाला वाटत नाही। कुठल्याही दुसऱ्या यंत्रणेने चौकशी करण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला वाटत नाही असं सांगून सर्वोच्च न्यायालयाने या याचिका फेटाळून लावल्या। या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर एका अर्थाने सरकारला पूर्णपणे क्लीन चिट दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य नाही, सर्वोच्च न्यायालयाने योग्य पद्धतीने निकाल दिला नाही असं म्हणत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांचे इतर सहकारी हे या संदर्भामध्ये पुन्हा एकदा खोटारडेपणा करतात आणि किमतीचा तपशील मागण्याच्या नावाखाली या विमानांमध्ये वासवलेल्या यंत्रणा, या विमानांमध्ये बसवलेली शस्त्रास्त्र, या विमानांमधील हल्लाविरोधी यंत्रणा आणि हल्ला करण्याच्या यंत्रणा या सगळ्याचा तपशील उघड करण्याचा आग्रह धरत आहेत। राहुल गांधी यांना हा तपशील कुणासाठी उघड करायचा आहे हा आमचा प्रश्न।
गेल्या 15 वर्षांपासून कळवा परिसरामध्ये कार्यरत असलेल्या हॅलो किड्स या संस्थेच्या वतीने ख्रिसमस पार्टीचं आयोजन करण्यात आलं. या रंगारंग ख्रिसमस पार्टीमध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षक देखील सहभागी झाले. विद्यार्थी आणि पालकांनी विविध प्रकारचे खेळ खेळून या पार्टीचा मनमुराद आनंद लुटला. विद्यार्थी, पालक हे सगळेच या पार्टीमध्ये बेभान होऊन सहभागी झाले होते. विद्यार्थी तसंच पालक सगळेच या पार्टीमध्ये अक्षरशः भान हरपून सहभागी झाले होते. यावेळेस पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या आईसाठी असे विविध प्रकारचे गेम्स आयोजित करण्यात आले होते. आणि ज्यावेळेस या ठिकाणी प्रत्यक्ष सांता क्लॉज अवतरला त्यावेळेस या पार्टीची रंगत अधिकच वाढली. आणि सांताने देखील यावेळेस विद्यार्थ्यांना चॉकलेट्स वाटून त्यांच्या आनंदात भर घातली. या ख्रिसमस पार्टीनिमित्त एका छोटेखानी बक्षीस समारंभाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. या बक्षीस समारंभामध्ये विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये पालकांना बक्षीस मिळालं, त्यामुळे पालकांना देखील भलताच आनंद झाल्याचं चित्र बघायला मिळालं. अशा प्रकारच्या पार्टीचं आयोजन गेल्या 15 वर्षांपासून करण्यात येतं आणि हॅलो किड्सच्या माध्यमातून पालक देखील अतिशय आनंदाने सहभागी होतात असं हॅलो किड्सचे श्री जॉर्ज चाको यांनी सांगितलं. ये हेलो किड्स का 15 ईयर है और एवरी ईयर हम स्कूल में सब तरह के प्रोग्राम्स, सब त्यौहार यहाँ पे हम ऑर्गेनाइज़ करते हैं. आज हमने यहाँ पर क्रिसमस के बारे में कैसा ऑर्गेनाइज़ करते हैं बच्चों को देखने के लिए प्रोग्राम यहाँ पर आयोजित किया है और सभी पेरेंट्स को भी साथ में लिया, इन्वॉल्व किया हुआ है और हमने ये क्रिसमस पार्टी यहाँ पर अरेंज किया हुआ है. साथ में आपने देखा होगा कि पेरेंट्स के साथ बच्चों, बच्चों के साथ पेरेंट्स दोनों गेम्स खेल रहे हैं और डांस भी कर रहे हैं और ये पार्टी उन्होंने एंजॉय किया और हमारे हेलो किड्स के सभी टीचर्स, स्टाफ मेंबर्स के मेहनत से ये कार्यक्रम सफल हुआ है और मैं मेरे तरफ से और हेलो किड्स के टीचर्स और स्टाफ के तरफ से सभी को मेरी क्रिसमस एंड हैप्पी न्यू ईयर. यहाँ बच्चे और पेरेंट्स आज गेम्स वगैरह खेल के इंजॉय किया है इन्होंने. सांता भी आके उनको चॉकलेट्स वगैरह दिए, उनके साथ नाचे वो बच्चों को, एक अलग ही एक्सपीरियंस था ये. हमारे टीचर्स यहाँ पर है जो जिन्होंने इसको प्लान करने में और ऑर्गेनाइज करने में काफ़ी मेहनत किया है. मैं हेलो किड्स की तरफ से सभी को मेरी क्रिसमस और हैप्पी न्यू ईयर विश करती हूँ. ये मेरे टीचर्स हैं जिनको मैं इंट्रोड्यूस करती हूँ. आजम का टीचर, लतिका टीचर, डैनियला टीचर, वेरोनिका टीचर, नीतू टीचर, मऊआ टीचर, मेरी क्रिसमस एवरीवन, एंड सुलेखा टीचर. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, cause TJS began a year, hey, yeah, magic transap app, transap zap, transap app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe, just tap the dab of transap app and make your life all sorted.
फैशन मीन्स बैर ऑन, फैशन मीन्स बैर ऑन, मेंस वेयर की जी जान, बैर ऑन बैर ऑन बैर ऑन। आली लग्न सराई, कपड़े खरेदीची झाली घाई, अहो मग काळजी कसली, बैर ऑन आहे ना, बैर ऑन मेन स्टूडियो। हो बैर ऑन मध्ये सुरू आहे खास लग्न सराईचा महासेल। महासेल? हो 50% महासेल। इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल्स, पार्टी वेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज। बैर ऑन मेन स्टूडियो, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदे समोर, स्टेशन रोड ठाणे, दूरध्वनी 9619685353। मेन्स वेअरचा सरताज, बैर ऑन मेन स्टूडियो। फैशन मीन्स बैर ऑन, फैशन मीन्स बैर ऑन, मेन्स वेअर की जी जान, बैर ऑन बैर ऑन बैर ऑन। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या जनकवी पी सावळराम पुरस्काराचा वितरण सोहळा काल ठाण्याच्या गडकरी रंगाचरण येथे संपन्न झाला। जनकवी पी सावळराम स्मृती पुरस्काराने यंदा ज्येष्ठ गायक श्री रवींद्र साठे यांना सन्मानित करण्यात आलं असून गंगा जमुना पुरस्काराने ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेत्री अलका कुबल यांना सन्मानित करण्यात आलं। साहित्य क्षेत्रासाठीचा पुरस्कार श्री महेश केळुसकर यांना, शैक्षणिक क्षेत्रासाठीचा पुरस्कार प्राध्यापक प्रदीप ढवळे यांना, तर लक्षवेधी कलावंत पुरस्काराने श्रीमती शर्मिष्ठा राऊत यांना सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमाला महापौर सौ मीनाक्षी शिंदे, ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर श्री रमाकांत मढवी, सभागृह नेते श्री नरेश म्हस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळेस एका विशेष कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। धागा धागा अखंड विनुया या कार्यक्रमाचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं। माधुरी करमरकर, दीपाली गचके, सौ आरती प्रभुदेसाई आणि जय आजगावकर यांनी यावेळेस आपली कला उपस्थितांसमोर सादर केली। महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या पाणी बिलातील संदिग्धता आणि त्रुटी 8 दिवसात दूर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत। त्याचप्रमाणे नागरिकांनी गेल्या वर्षीची थकबाकी भरल्याचे पुरावे सादर केल्यानंतर चालू वर्षाची थकबाकी भरून घेण्याचे आदेश देखील पाणी पुरवठा विभागाला देण्यात आले आहेत। दरम्यान BSUP अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या सदनिकांच्या वाटपाची प्रक्रिया 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी दिल्या आहेत। महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी महापालिका उत्पन्नाच्या वसुलीचा आढावा घेतला। यावेळेस त्यांनी मालमत्ता कराच्या देयकामध्ये गेल्या वर्षीचं बिल भरूनही चालू आर्थिक वर्षाच्या बिलामध्ये थकबाकी दाखवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर या सर्व तक्रारी प्रभाग समिती स्तरावर तपासून त्या दूर करण्याचे आदेश दिले आहेत। मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयव दानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। कचऱ्याचा फोटो काढून TMC पाठवला, एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो, तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी। डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1। नगरसेवक श्री मनोहर डुंबरे यांच्या पुढाकाराने ठाणे शहरामधील ब्रह्मांड परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्रह्मांड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे। यंदा देखील अतिशय उत्साहामध्ये ब्रह्मांड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं। यानिमित्ताने विविध सांस्कृतिक स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात येतं।
विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन यानिमित्ताने करण्यात आलं. ग्रुप डान्स, त्याचप्रमाणे सिंगिंग कॉम्पिटिशन अशा विविध उपक्रमांचं यानिमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस विविध स्टॉल्सचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अनेक गरजू महिलांनी आपले स्टॉल्स घेऊन आपल्या कला उपस्थितांसमोर मांडल्याचं चित्र बघायला मिळालं. या परिसरामध्ये असलेल्या सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान देखील ब्रह्मांड फेस्टिवलच्या निमित्ताने करण्यात आला. ठाणे महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीचे गटनेते श्री नारायण पवार, त्याचप्रमाणे नगरसेवक श्री गणेश कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये हा ब्रह्मांड फेस्टिवल शनिवारी रंगला. आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.